नेवासा तालुक्यातील जहागीरदार आणि लष्करे या दोन टोळ्यातील वेळोवेळी होणारी टोळीयुद्ध खून खराबा यामुळे ते राज्याच्या नकाशावर आलं. आतापर्यंत सर्वात जास्त गावठी पिस्तुले बेकायदेशीररित्या बाळगणाऱ्यांवर याच नेवाशा तालुक्यात कारवाई करण्यात आली आहे. हे सत्र थांबण्याचं काही चिन्ह दिसत नाही. काही महिन्यांपूर्वी एका महाविद्यालयीन तरुणाने भर दिवसा तहसील कार्यालयाच्या आवारात गोळ्या झाडून वकिलाची हत्या केली होती. संवेदनशील समजल्या जाणाऱ्या या तालुक्याचा पोलीस अधिकारीही तेवढाच खमक्या आणि निडर असणे जनतेची गरज आहे. शनिवारी नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांना खबर मिळाली की शहरामध्ये गावठी कट्टा खरेदी करण्यासाठी काही जण येणार आहेत. या घटनेची खबर मिळताच पोलीस निरीक्षक शिंदे यांनी या कामगिरीसाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनय सरोदे, पोलीस कॉन्स्टेबल सुनील शिरसाठ, दरंदले आंधळे यांना पाठवले. पोलीस पथकाने शनिवारी सायंकाळी नेवासा येथील एका दुकानात छापा टाकल्यावर कैलास वंजारी यांच्याकडून गावठी कट्टा खरेदी करणारे साधू आढागळे, जितेश ढोकणे हे आढळून आले. पोलीस पथकाने छापा टाकून आढागळे आणि ढोकणे यांना पकडले. मात्र कट्टा विकणारा कैलास वंजारी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. दुकानातील मागच्या बाजूला ठेवलेल्या 40,000 गावठी कट्टा देणारा सार्थक नावाच्या अल्पवयीन तरुणाला कट्ट्यासह ताब्यात घेतलंय. याबाबत पोलीस शिपाई सुनील शिरसाठ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात साधू आढागळे, जितेश ढोकणे, कैलास वंजारी यांच्यासह त्या अल्पवयीन तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांना बातमी मिळाल्या की कैलास वंजारी हा भानेसरातील राहणाऱ्या व्यक्तीने कॉलेजच्या मुलांना देशी कट्टा विकल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे आम्ही चौकशी केली, तपास केला. लक्ष्मण आडागळे आणि जितेश ढोकणे हे 12वीत शिकणारे विद्यार्थ्यांनी हा कट्टा घेतल्याचे निष्पन्न झाले आणि त्यांनी 42,000 रुपये मुकेश परदेशे नेवाशा गावातील व्यक्ती मुलगा आहे त्याला विकल्याचे समजले. त्या सगळ्यांना ताब्यात घेतल्याचं त्यांनी कबूल केलं की आम्ही कैलास मंदिराने आम्हाला 40 रुपये देशी कट्टा दिल्याचे सांगितले. त्याप्रमाणे सगळ्यांना अटक केले, देशी कट्टा पण ताब्यात घेतलेले, 2 राऊंड जप्त केलेले आहे. मुख्य आरोपी जो कैलास वंजारी आहे तो अद्याप फरार आहे, तपास चालू आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनय सरोदे करीत आहेत. C24 तासाठी प्रतिनिधी सुहास पटाडेसह कॅमेरामन शंकर नाबदे, नेवासा.